नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। जागतिक अपंग दिनानिमित्त सार्क ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात विशेष मुलांनी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली। विशेष मुलांनी आपल्या वेदना काही वेळ विसरून कलेद्वारे रसिकांसमोर आपले भावविश्व उलगडले। निमित्त होते जागतिक अपंग दिनानिमित्त सात ट्रस्टच्या वतीने विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या शहरातील विविध संस्थांमधील मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रवाळकर, परांजपे स्कीमचे संचालक शशांक परांजपे, संस्थेच्या संचालिका सुनीता लेले, सुभाष लेले यावेळी उपस्थित होते। विशेष मुलांनी त्यांच्या पालकांसोबत केलेला रॅम्प वॉक हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। आईचा जोगवा जोगवा मांडते या गाण्यावर अंध मुलांनी केलेल्या अद्भुत नृत्याने रसिकांना थक्क करून टाकले। विशेष मुलांनी सादर केलेल्या अफजल खानाचा वध या नाटिकेने रसिकांची वाह वाह मिळवली। ऑटिझम या आजारावर आधारित सुनीता लेले लिखित गुमराह से राहतक आणि बिकट वाट ते वहिवाट या पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले। विशेष मुलांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन भरवण्यात आले आहे। दिलीप प्रवाळकर म्हणाले, विशेष मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे। अभिनय करण्यासाठी संशोधन करत असताना मला विशेष मुलांच्या जगाची ओळख झाली आणि मी कायमचा या जगाशी जोडला गेलो। विशेष मुलांना सांभाळणे किती कठीण असते याची इतरांना कल्पना नाही। ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांप्रमाणे त्यांच्यासाठी देखील वेगळ्या गृहप्रकल्पांची आज गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले। आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराचे आयोजन MMG सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले। आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त मंदिर मस्जिद गुरुद्वारा सोशल फाउंडेशनच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले। यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, हिंदकेसरी अमोल बराटे तसेच मराठी अभिनेत्री सुवर्णा काळे यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचाही सत्कार आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आला। परवीन लालबिगे यांनी बोलताना, महिला फक्त घरातच नव्हे तर सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत, यासाठी MMG सोशल फाउंडेशन महिलांना नेहमीच सहकार्य करेल असे सांगितले। पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी, महिलांचे समाजकार्यात विशेष योगदान आहे, यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन समाजकार्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। याप्रसंगी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी विधायक कार्यक्रम राबवणे ही स्तुत्य बाब असल्याचे सांगितले। माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। मांजरी महादेवनगरमधील नागरिकांना पाणी मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन आमदार महादेव बाबर यांनी केले। महादेवनगर मांजरीत पालिकेचा पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी अखिल महादेवनगर नागरी कृती समिती, शिवसेना, भाजप आणि RPIच्या वतीने पुणे सोलापूर महामार्गावर 15 नंबर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आमदार महादेव बाबर, कृती समितीचे प्रशांत गोले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। शारदा शिंगोटे, रोहिणी तुपे, जयवंती जाधव, आशा पाळेकर, अरुण अर्डक, विजय देशमुख, मारुती तुपे, बाळासाहेब भोले आदींसह मांजरी महादेवनगरमधील शेकडो महिला आणि नागरिक यावेळी उपस्थित होते। पालिकेने येथील पाणी पुरवठा योजना ताब्यात घेऊन आम्हाला पालिकेचा पाणी पुरवठा करावा, आम्ही पालिकेला पाणीपट्टी भरण्यास तयार असून येथे पाणी योजना राबवण्यासाठी निधी अपुरा पडत असल्यास लोकवर्गणी देण्यासही आमची तयारी आहे, मात्र पालिकेचे पाणी द्या अशी मागणी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली। अखिल महादेवनगर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करून पालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। भटक्या विमुक्तांना वेगळे आरक्षण मिळावे अशी मागणी व्यंकटराव अवधूत यांनी केली आहे। भटक्या विमुक्त जमातीस 3 वेगळ्या प्रभागात आरक्षण मिळावे आणि भटक्या विमुक्तांच्या योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करावी आदी मागण्या
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव अवधूत यांनी पत्रकार परिषदेत मांडल्या. निवडणुकांमध्ये भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांनी मतदान करावे की नाही याचाही आता विचार केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला. व्यंकटराव अवधूत भटक्या विमुक्तचा अध्यक्ष. आज जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, यशवंतराव चव्हाण वसाती असे गव्हर्नमेंटचा जे आर आहे, परंतु त्या जे आरमध्ये जर बघितलं 2011 निघाल्या 2 वर्ष झालेले आहेत, कुठल्याही महाराष्ट्रामध्ये एकही वसाहत झालेली नाही. दोन वर्षामध्ये एकही वसाहत न होणारे हीच असं जर स्कीम असेल तर भटक्या विमुक्तला काय मिळणार, हा खरा आमचा त्याच्यातला प्रश्न आहे. दुसरा मुद्दा येतो की त्याचे नॉर्म आणि कंडिशन जर बघितल्या तर इतक्या अडचणीचे आहे की त्याच्यातला कुठलाही माणूस बसू नये. म्हणजे त्याच्यातली एक उदाहरण म्हणून सांगतो की जर गावात तरी 6 महिने राहायला पाहिजे आणि भटकत फिरला पाहिजे 6 महिने, म्हणजे तो 6 महिने फिरला नाही तरी तुम्हाला त्या जागा मिळणार नाही, परत जर तुम्हाला जर फिरला तर तुम्हाला जागा मिळणार नाही. म्हणजे ही जी संभ्रम निर्माण करणारी जी म्हणजे कंडिशन आहे, त्या अशा कंडिशन तुम्ही काढून टाकल्या पाहिजे. आणि 70,000 घर होतच नाही तर ती तुम्हाला, आणि डेव्हलपमेंटला परत त्या संस्थेच्या लोकांनीच करायचे. त्याच्यात परत तुमचं जर समजा बांधकाम करायचं असेल तर का गव्हर्नमेंटनी एखादा ते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर नेमायचं आहे आणि ती त्यांनी जाऊन कामं करायची आहेत. त्याचे पैसे तुम्ही टप्प्याटप्प्याने देणार आहे, म्हणजे निश्चित सुरुवात झाली की त्यांना पहिला जर हप्ता दिला तर बाकीचे हप्ते तुमचे होत नाहीत आणि ते गव्हर्नमेंटचा लॉसही होतो. हा त्याच्यातला खरा अडचणीचा विषय. ह्याच्यामध्ये बदल करून गव्हर्नमेंटनी MIDC जागा आहेत, कारण गव्हर्नमेंटचा उद्देश आहे ह्याच ह्या जी आरमध्ये की लोकांना राहायला पण घर मिळालं पाहिजे आणि त्यांना व्यवसायालाही जागा मिळाली पाहिजे आणि 5 गुंठे जागा देणार. मग MIDC 5 गुंठ्याचे प्लॉट आहेत ना, मग असे 5-5 गुंठ्याचे जर प्लॉट तुम्ही जर समजा 20 फॅमिलीला दिले तर MIDC मोकळ्या पडलेल्या जागाही त्या पूर्ण होतील, त्याच्यापासून लोकांपासून घरही होईल आणि त्याचा व्यवसायही करायला सुरुवात होईल. ही चांगला उद्देश असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून, म्हणजे किंवा म्हणजे ग्रामीणमध्ये ज्या गायरान जमीन आहेत, म्हणजे ह्या जमीन आहेत ह्या ताब्यात घेऊन तुम्ही त्यांना ती बसवा. आणि ह्या 2011 जी आर निघालेला आज 2013 होऊन संपत आलेले, ह्या 2 वर्षात हा फेल गेलेला, म्हणजे काही उपयोग न झालेला जी आर आहे, हा बदलला पाहिजे, त्याचे नॉर्म बदलले पाहिजे. आणि जो भाग आहे की तो ग्रामीण आणि शहर असे 2 भाग पडण्याचा जो प्रकार चालू आहे, म्हणजे भटक्यामध्ये ग्रामीण लोकांना द्यायचं आणि शहरी लोकांना द्यायचं नाही, म्हणजे जाणून बजून सरकार आमच्या भटक्या विमुक्तामध्ये 2 भाग पाडतंय आणि 2 भागामध्ये आमची स्पर्धा लावून, म्हणजे त्यांनाही नको आणि ह्यांनाही नको असा जो प्रकार चालू आहे तेही बंद केला पाहिजे, अशी आमची भूमिका सतत आम्ही मांडतोय. आणि दुसरं म्हणजे अजून 65 वर्षापासून रेणक्या पडलेला 65 वर्षापासून आम्ही बांगड्या करतोय, आम्हाला कुठल्याही सत्तेमध्ये सहभाग नाही, शासन प्रक्रियेमध्ये सहभाग नाही. रेणके आयोग लागून 6 वर्ष झाली, त्याच्यातले काही प्रमाण लागू केलेलं आहे, 10 कोटी त्यांनी बजेट दिलं होतं, त्यांना स्टाफ दिलेला नाही. त्या नरेंद्र जाधव यांच्या अंडर एक समिती नेमली होती, त्यांनी 500 कोटी दिली असं त्यांचे सदस्य सांगतात, पण तेही 500 कोटी मिळाले ज्या समजून सांगितल्यानंतर ह्याचं मतदान आपल्याला लोक फसवतात त्यांना द्यायचं का. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. चांगले आयुष्य जगायला मिळाल्यामुळे आनंद आणि समाधान वाटते असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आनंद यादव यांनी व्यक्त केले. चार्म्स ग्रुपच्या वतीने डॉक्टर आनंद यादव यांचा 78व्या वाढदिवसानिमित्त गौरव करण्यात आला. यावेळी निवेदक संजय पोमण यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून डॉक्टर आनंद यादव यांचा जणू जीवनपटच डोळ्यासमोर ठेवण्यात आला. यावेळी ग्रुपचे संस्थापक लक्ष्मीकांत पाचारणे, त्यांच्या पत्नी कमल पाचारणे, डॉक्टर यादव यांची कन्या कीर्ती मुळक आदी उपस्थित होते.
यावेळी अनेक आठवणींना उजाळा देत डॉक्टर आनंद यादव म्हणाले, शालेय जीवनात वहीच्या पहिल्या पानावर मेलो तर मेलो मरण न चुके मन माझे भूके ध्येयासाठी हे वाक्य लिहिले होते। त्याच ध्येयाने आयुष्यात पुढे शिकलो, कुटुंबियांशी व्यवस्थेशी आणि अगदी ग्रामीण साहित्याशीही संघर्ष केला, त्या संघर्षातूनच मी घडत गेलो, साहित्य अकादमीच्या पुरस्कारासही पात्र ठरलो, चांगले आयुष्य जगायला मिळाल्यामुळे आनंद आणि समाधान वाटते असे सांगून ते म्हणाले, पुलं आणि सुनीता देशपांडे यांनी मला मुलाप्रमाणे वागवले, त्यांनीच कोल्हापुरात माझ्या शिक्षणाची सोय केली, माझ्यातील लेखकाला लेखनाची आकाशवाणीत श्रुतिका सादरीकरणाची संधी दिली, पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळवली, चांगल्या लोकांच्या सहवासामुळे कोणत्याही व्यसनाला बळी पडलो नाही, शाळेसाठी वडिलांचा खाल्लेला मार आजही आठवतो, कोणालाही न सांगता एकदा घरच सोडले, फीसाठी प्राचार्यांकडे कवितांची वही देखील गहाण ठेवण्याची वेळ आली होती, भूक भागवण्यासाठी केळीची साले खाल्ल्याचे आजही स्मरणात आहे, ग्रामीण साहित्य चळवळीसाठी संघर्षही केला, यामुळे आयुष्याकडे मागे पाहताना खूप आनंद वाटतो असंही डॉक्टर आनंद यादव यांनी यावेळी सांगितले। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची 55 वर्षापूर्वीची शेलार खिंड ही कादंबरी वाचकांसाठी आता नव्या रूपात प्रकाशित होणार आहे। पुरंदरे प्रकाशनच्या वतीने संपूर्ण संगीत आणि सचित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे। शेलार खिंड ही कादंबरी मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अधिकाधिक तरुणांपर्यंत आधुनिक पद्धतीने पोहोचावा यासाठी या कादंबरीचे नवीन स्वरूपात प्रकाशन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिली। अमृत पुरंदरे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या माधुरी मराठे, भरत कुमार, जनता सहकारी बँकेचे वसंत कुलकर्णी, कॉस्मॉस बँकेचे प्रसाद घारे, लोकमान्य को ऑपरेटिव्ह सोसायटीचे सुशील जाधव यावेळी उपस्थित होते। आर्ट पेपर, दर्जेदार पुट्ठा बांधणी, मोठा टाईप अशा दर्जेदार स्वरूपात या कादंबरीचे प्रकाशन करण्यात येणार आहे। 1958 साली या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले होते। गेल्या 55 वर्षात जगातील 5 लाखांहून अधिक वाचकांपर्यंत ही कादंबरी पोहोचली आहे। या कादंबरीची प्रकाशन पूर्व नोंदणी सुरू असून जनता बँक, महाराष्ट्र बँक आणि कॉस्मॉस बँकेच्या सर्व शाखांमध्ये या कादंबरीची नोंदणी करता येणार आहे असेही त्यांनी सांगितले। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल। एमी कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर, एमबीए, फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग, बीसीए, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी। Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard, Siddhant College, Transport एवं Postal Facility, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। दीपोत्सवाच्या माध्यमातून वैकुंठ स्मशानभूमीत देवदिवाळी साजरी करण्यात आली। निनाद संस्था आणि राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने मंगळवारी देवदिवाळी निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वैकुंठ स्मशानभूमीतील संपूर्ण परिसरात रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या। खंडेरायाने केलेला त्रिपुरासुराचा वध ही संकल्पना घेऊन काढण्यात आलेली भव्य रांगोळी सर्वांचेच आकर्षण ठरत होती। राष्ट्रीय कला अकादमीतील कलाकारांनी ही रांगोळी काढली होती। यावेळी वैकुंठ आणि ठोसरबागा येथील 79 सेवकांच्या कामाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। महापालिकेतील अधिकारी सुनील केसरी, जयंत भोसेकर, माजी नगरसेविका शुभदा जोशी, निनादचे अध्यक्ष उदय जोशी, अकादमीचे सुनील सोनटक्के, मंदार रांजेकर आदी यावेळी उपस्थित होते। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन
क्लब हाउस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373.